धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांना माहेरची साडी मिळावी आणि त्यांची देखील दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूमधून धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी स्वर्गवासी प्रल्हाद शेठ किसन शेठ कापडणेकर यांच्या स्मरणार्थ साडी वाटप करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून किसन अँड सन्स हमाल टोळी आणि किसन अँड सन्स मेहताजी स्टाफ चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी प्रल्हाद शेठ कापडणेकर हे महिलांना साडी आणि ड्रेस वाटप करत होते. त्यांच्या पश्चात जितेंद्र कापडणेकर, निलेश कापडणेकर, राकेश कापडणेकर आणि अंकुश कापडणेकर यांनी हा वसा पुढे अविरत चालू ठेवलाय. अल्पशा आजारामुळे आमचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा अन्नदाता आम्हाला सोडून निघून गेला, आमचा हिरा चालल्या गेलेला आहे. त्या दिवसापासून त्यांची जागा आमचे जितू शेठ कापडणेकर हे चालवत आहे. या ठिकाणी मध्ये म्हणजे भरपूर व्यापारी प्रायव्हेट मार्केटला चालले गेले, काही परवडत नसताना सुद्धा कामगारांवर उपासमारीची वेळ नाही येऊ म्हणून आमच्या जितू दादाने, नीलू दादाने वडिलांचा वारसा चालू ठेवलेला आहे. व त्यांनी असंच चालू ठेवा, कोणावर उपासमारीची वेळ नाही येऊ म्हणून स्वतःच झळ खातात. पण ते गोरगरिबांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत कधी ती झळ पोहोचू देत नाही. दरम्यान यावेळी 100 अधिक महिलांना साडी वाटप करण्यात आलं. दिवाळी सणानिमित्त कामगार महिलांना नवीन साडी मिळाल्यानं महिलांनी देखील यावेळी आनंद व्यक्त केला. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.